उपसभापती म्हणून सांगते आता की पुढचा प्रश्न जरा यांचा घेते थांबा. हां, एक तर पहिली गोष्ट, महापालिका निवडणुकीच्यामध्ये 2007 2012 2017 अनेक वेळेला त्यांनी हा त्यांचा प्रयत्न करून पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथेही होते, सांगलीतसुद्धा होते बरेचसे लोक. त्यांचा काय परफॉर्मन्स आहे तुम्हाला माहिती आहे. लोकांच्या जनतेच्या मनामध्ये काही स्थान त्यांना मिळत नाही आहे. अगदी आमदारकीमध्ये तर शून्याच्या वरसुद्धा संख्या जात नाही आहे आमदारांची जी आहे ती. ठीक आहे, आपण असं म्हणतो की 5-6 निवडणुका माणूस अशा पद्धतीने प्रयोग करत राहतात, त्याच्यावरती आपण एक 10-15 वर्षांनी बोलू किती यश मिळालं किती नाही. त्याच्यापर्यंत काय आत्ता लगेच बोलायला नको, त्यांना प्रयोग करून घेऊ देत पाहिजे तेवढे, मग आपल्याला त्याचा काय परफॉर्मन्स आहे ते कळेल. त्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांच्या संदर्भामध्ये राजकीय भूमिका वेगवेगळ्या आहेत हे स्पष्टच आहे आणि त्यामुळे त्यांना काय करायचं आहे, फक्त त्यांचा वापर कोणी करून घेत नाही ना याचा त्यांनी विचार करावा असं मला वाटतं. हां, त्याच्या आधी मी एक सांगते की थोडंसं राज ठाकरेंचा जो मगासा प्रश्न होता, मला त्याच्यात एक असं वाटतं की आज जे काय ते प्रयत्न करत आहेत, आत्तापर्यंत त्यांनी अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका बऱ्याच वेळा घेतलेली आहे, पण नंतर ते प्रत्यक्ष तिकीट द्यायच्या वेळेला त्यांना वाऱ्यावर सोडून देतात कारण त्यांना उत्तर भारतीय मतांची गरज असते. तर हा धडा त्यांच्या लक्षात राहिला असेल अशी मी अपेक्षा ठेवते आणि ती याच्यातली गोष्ट आहे हिसाबनीतीमधली, की एकदा दोघांची मैत्री होते माकडाची आणि मगराची आणि ते मगर आतमध्ये गेल्यावरती म्हणतं की आता मला तुझं काय पाहिजे, तुझं तू माझा खरा मित्र असशील तर काय दे तर तुझं काळीच काढून दे. तशी प्रवृत्ती असणारे काही काही राजकीय पक्ष असतात, त्याचा आम्ही अनुभव घेतला म्हणून आम्ही योग्य वेळेला तिकडून निघालो आणि आम्ही आमचं स्वतंत्र राजकारण करतो आहे. दुसरं तुमचं